योगेशजी तुमच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे ओबीसी मोर्चाने अतिशय चांगलं काम केलं आहे, पण एका काळ हा संघर्षाचा काळ आहे. आज जर लढलो नाही तर आपले अधिकार पुन्हा मिळणार नाही. आज जर उभे झालो नाही तर आपल्याला कधी उभं होऊ दिलं जाणार नाही. आज जर आपण संघर्ष केला नाही तर आपण संघर्षासारखे राहणार नाही. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, इतिहास एकदा संधी देतो, ती इतिहासानं संधी तुम्हाला दिली आहे संघर्ष करण्याची. आणि इतिहासानं जेव्हा संधी दिली त्या संधीचा जो उपयोग करतो तोच इतिहासात आपलं नाव लिहितो. आणि ज्यावेळी सत्ता ही आपल्यावर हावी होत असते त्या सत्तेशी जो समझौता करतो तो कधीच इतिहासात नाव लिहू शकत नाही. सत्तेशी समझौता नाही, सत्तेशी संघर्ष करावा लागतो. ही संघर्षाची वेळ आज या ठिकाणी आली आहे. या जुनी सरकारच्या विरोधात संघर्ष करण्याकरता एक एक ओबीसी बांधव हा पेटून उठला पाहिजे. भारतीय जनता पार्टी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभी राहील. कोणतंही बलिदान द्यावं लागलं तरी ते देण्याकरता आम्ही तयार राहू. पण काही झालं तरी ओबीसीच आरक्षण हे परत मिळवल्याशिवाय भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. मी महाविकास आघाडीला चेतावणी देतो, आता ही सुधरा नाहीतर तुम्हाला खाली खेचल्याशिवाय ओबीसी राहणार नाही.